अनरसा तळताना जाळी कमी पडल्यास खसखशी थोडी साखर घालून त्यावर अनरसा थापावा मिक्सरची पाती धारधार ठेवण्याकरता महिन्यातून किमान एकदा तरी साधं मीठ ग्राइंड करावं अनरसा तुपात टाकल्यानंतर विरघळला तर मिश्रणात थोडी तांदळाची पिठी मिसळावी लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजी दूध वापरले तर खव्यासारखी चव येते लोणी नेहमी फ्राईंग पॅनमध्ये कडवा भांड्याला बेरी अजिबात चिटकणार नाही व भांडी त्वरित स्वच्छ होते छोले रात्री भिजवताना त्यात मुठभर हरभरा डाळही भिजवावी याने छोले छान रसादार आणि दाट होतात कापलेला सफरचंद लाल होण्यापासून वाचविण्याकरता त्याला किंचित लिंबाचा रस लावा लसूण किंचित गरम केला तर कळ्यांची साल लवकर सुटते डोस्याचं पीठ हिवाळ्यात आंबविण्याकरिता थोडं गरम पाणी मिक्सरमध्ये पीठ ग्राइंड करताना घालावे ड्रायफ्रूट्स कापायचे असतील तर ते आधी एक तास फ्रीजमध्ये ठेवावे नंतर त्यांना गरम पाण्यात बुडालेल्या सुरीने कापावे लवकर कापले जातात ताक आंबट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद काढून टाकावे आंबटपणा कमी होईल घरात किंवा स्वयंपाकघरात मोर पिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात करंजी शंकरपाळा चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो तूपच मोहन म्हणून वापरावं पदार्थ जास्त खुसखुशीत होतात रोज विशिष्ट भांड्यात आपण चहा करतो त्या चहाचे डाग पडतात ते भांडी घासण्यापूर्वी मिठाने चुळल्यास ते डाग चटकन जातात पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सरमधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो हाताला कांद्याचा वास येत असल्यास बेसन पीठ चुळावे आणि हात धुतल्यानंतर वाज जातो